सोनेगांव पुलिस स्टेशन अंतर्गत पुलिस गश्त कर रही थी। इस दौरान एक युवक बाइक पर चंदन की लकड़ी ले जाते पाया गया। पुलिस ने गिरफ्तार कर बाइक समेत करीब 1,95,000 रुपए की चंदन की लकड़ी बरामद की है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार सोनेगांव पुलिस स्टेशन में कार्यरत पुलिस हवलदार नरेश तुमदा अपने सहयोगी के साथ पेट्रोलिंग कर रहे थे। इस दौरान उन्हें सूचना दी गई कि एक युवक चंदन की लकड़ी लेकर जा रहा है। तब पुलिस ने सोनेगांव परिसर के पोस्टी नगर शिवन गांव के समीप से आरोपी आकाश उर्फ मिथिलेश सत्तर सिंह उइके धामना निवासी को बाइक से चंदन के 43 नग व कुछ बारीक लकड़ी मिलाकर 1,35,000 रुपए का माल जब्त किया गया। बाइक की कीमत 60,000 रुपए मिलाकर करीब 1,95,000 रुपए की चंदन की लकड़ी समेत उसे गिरफ्तार कर लिया। पुलिस ने शिकायत के आधार पर आरोपी के खिलाफ भानवी की धारा के तहत मामला दर्ज किया है। दिनांक 22/6/21 रोजी आमचे डीबी पथकचे पोलीस उपनिरीक्षक ढाकुलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की असं शिवनगाव रोडवरती एक चंदन तस्कर लाकडे घेऊन जात आहे। त्या अनुषंगाने त्यांनी सापळा रचून त्यांना एक मोटरसायकलवर जाणारे इसमाला पकडले, त्याच्याकडे चौकशी केली, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एका बोऱ्यामध्ये चंदनाचे काही लाकडे तोडलेले ओले लाकडे मिळून आले। त्या अनुषंगाने त्याची माहिती घेतली तर सदर इसम हा धामना वडधामना इथला राहणारा होता। अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्या परिसरामध्ये त्याने एक चंदनाचं झाड त्या तोडून सदरचे लाकूड हे नागपूरमध्ये विक्री करता घेऊन आलेला आहे। त्या अनुषंगाने मग त्याच्यावरती एक त्याचं वजन वगैरे केलं असता त्याचं वजन 27 किलो भरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण चंदनाचे लकडी आणि त्याची मोटरसायकल जप्त करून त्याच्यावर द फॉरेस्ट ॲक्ट तसंच 379 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला आज मान्य कोर्टात हजर केले असता एक दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही ते लाकूड कुणाला नागपूरमध्ये विक्रीसाठी आणला होता या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। कॅमेरा पर्सन मायकल के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।